गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू स्टूडेंट्स. आवर स्कूल तुळजाभवानी प्राथमिक विद्या मंदिर संत ज्ञानेश्वर नगर लातूर अरेंज्ड दिस व्हर्च्युअल क्लास फॉर द स्टूडेंट ऑफ द फिफ्थ क्लास. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कसिंग अबाउट आवर न्यू चैप्टर. चैप्टर नेम इज गो एंड कम. गो एंड कम नावाचा नवीन पार्ट, जा आणि या हा जो हे पाठाचं शीर्षक आहे, हा पाठ आपण आज या तासिकेत इथं अभ्यासणार आहोत. तत्पूर्वी जे कुणी आमचे हे व्हिडिओ पाहत आहेत, सर्व दर्शकांना माझी विनंती राहील की आमच्या शाळेचं जे यूट्यूब चॅनल आहे तुळजाभवानी स्कूल लातूर, या यूट्यूब चॅनलला सर्वजणांनी सबस्क्राईब करा. या चॅनलवर प्रसारित होणारे इयत्ता पहिली ते दहावी वर्गाचे सर्व विषयाचे सर्व व्हिडिओ तुम्ही दररोज न चुकता पाहत चला. या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन सुद्धा तुम्ही जरूर दाबा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळत राहतील. तर पहा विद्यार्थी मित्रांनो, गो अँड कम, लिसन केअरफुली अँड रीड विथ मी. लक्ष देऊन ऐकायचं आहे आणि माझ्याबरोबर तुम्हाला हे वाचायचं आहे. सो लेट्स स्टार्ट आवर चैप्टर नंबर यूनिट नंबर 5, गो एंड कम. वन्स देयर वॉज अ लिटल बॉय, ही लिव्ड इन अ प्रिटी लिटल कॉटेज. एकदा एक लहान मुलगा होता आणि तो एका सुंदर अशा छोट्या घरात तो काय करत होता, राहत होता. पहा मग आता या ठिकाणी काही शब्द तुम्हाला मी लिहून देणार आहे, ते तुम्ही वर्गपाठाच्या किंवा शब्दार्थाच्या ओळीत लिहून घ्यायचे. सुंदर किंवा देखणे, ठीक आहे. कॉटेज म्हणजे छोटे घर. तर हा जो सुंदर मुलगा होता तो एका सुंदर अशा छोट्या घरात राहत होता लहान मुलगा. मग पहा, देयर वॉज अ लवली गार्डन अराउंड द कॉटेज, डिफरंट काइंड ऑफ प्लांट्स ग्रू इन द गार्डन. सो देयर वॉज अ लॉट ऑफ वर्क टू डू देयर, वॉटर द प्लांट्स एव्हरी डे, गिव मॅन्युअर फ्रॉम टाइम टू टाइम, कट अँड प्र्यून द प्लांट्स ऍट द राईट टाइम, वीड द गार्डन, क्लीन द गार्डन, एव्हरीबडी इन द लिटल बॉयज फॅमिली हेल्पड टू टेक केअर ऑफ द गार्डन. पहा मग आता हा जो लहान मुलगा ज्या ठिकाणी त्या सुंदर अशा छोट्याशा झोपडीमध्ये किंवा घरामध्ये राहत होता, त्या घराच्या सभोवताली एक सुंदर असा बगीचा सुद्धा होता आणि त्या बगीचामध्ये वेगवेगळ्या वनस्पतीची वाढ झालेली होती. त्या वेगवेगळ्या वनस्पती त्या बगीचामध्ये वाढत होत्या, म्हणून त्या ठिकाणी खूप असं करण्यासारखं काम होतं. मग आता त्या ठिकाणी काय काम होते, तर रोपट्यांना दर दिवशी पाणी देणं किंवा त्या रोपट्यांना वेळोवेळी खत घालणं, तसेच रोपट्यांची योग्य वेळी कापणी किंवा छाटणी करणं, बागेतील तण काढणं, बाग स्वच्छ करणं, आणि या मुलाच्या बरोबरच, या छोट्या मुलाबरोबरच त्याच्या कुटुंबातील प्रत्येक जण त्या घराभोवती असलेल्या बागेची काळजी घेणे. पहा त्या मुलाचे जे काका होते त्यांचा जो स्वभाव होता तो अतिशय शिस्तप्रिय आणि कडक अशा स्वरूपाचा त्यांचा स्वभाव होता. तर पहा पुन्हा काय होत आहे, तर या ठिकाणी आता आणि ते जे काका होते, हे काका त्यांचा मेहनत आणि शिस्त या दोन गोष्टींवर विश्वास होता. एके दिवशी तो मुलगा, तो छोटासा मुलगा त्या काकांना इकडे तिकडे खेळत असलेला त्यांना दिसला. पुढे काय होतं बघूयात आपण. आता अगोदर शब्द लिहून घ्यायच्यातले.
बेलने किंवा जमिनीत आलेले तण काढणे. वीड म्हणजे उपद्रवी गवत. पुन्हा आहे स्ट्रिक्ट म्हणजे कडक किंवा कठोर. डिसिप्लिन म्हणजे शिस्त. पहा तसंच पुढचा शब्द आहे नॉटी. नॉटी म्हणजे कोडकर किंवा खट्याळ. तर पहा त्याचे काका जे होते ते अत्यंत शिस्तप्रिय होते आणि एके दिवशी त्या काकांना तो मुलगा इतरत्र खेळत असलेला दिसून आला. लिटल बॉय शेडगांवकर युअर गार्डन नीड्स वेडिंग. डोंट प्ले अराउंड डू सम वर्क गो नाउ अँड वीड द गार्डन. मग त्यावेळेस त्या काकाने त्या मुलाला सांगितलं, मुलाला म्हटले की तुझ्या घराच्या भोवती जी बाग आहे त्या बागेत खूप असं तण वाढलेलं आहे आणि हे तण किंवा हे उपद्रवी गवत काढून टाकण्याची गरज आहे आणि तू इकडे तिकडे खेळू नकोस, काहीतरी काम कर. आता जा आणि बागेची मेहनणी कर, म्हणजे बागेतील जे उपद्रवी गवत आहे ते तू काय कर, काढून टाक, असं ते काका त्या मुलाला म्हटले. द लिटल बॉय डीड नॉट फील लाईक वेडिंग दॅट डे. आय कांट डू इट ही सेड. पहा मग आता त्या मुलाला त्या दिवशी कुठलंही काम करावेसं वाटत नव्हतं आणि ते बागेतलं गवत तर काढायला म्हणजे अजिबात त्याला इंटरेस्ट नव्हता, त्या ह्याच्यामध्ये त्याला रस नव्हता आणि मी ते करू शकणार नाही असे तो त्याच्या काकाला परत उत्तरला किंवा परत उद्गारला. त्या काकांना सांगितलं, ओ यस यू कॅन सेड द अंकल. पहा आणि त्याचे काका म्हटले की होय तू हे काम तू करणार आहेस, तुला ते करावंच लागेल. वेल आय डोंट वॉन्ट टू नॉट जस्ट नाउ सेड द लिटल बॉय. पहा असं मला तर ते आता मी मुळीच करणार नाही, तो छोटा मुलगा त्याच्या काकाला म्हटला. पहा मग बट यू मस्ट सेड द अंकल. डोंट बी नॉटी बट गो ऍट वन्स अँड डू युअर वर्क. दिस इज अन ऑर्डर, गेट अप अँड गो. पहा खोडसाळपणा करू नकोस, पण आता ताबडतोब निघ आणि तुझे ते तण काढण्याचे काम तू कर, हा माझा हुकूम आहे. उट आणि निघ बघू असं त्याचे ते काका त्या लहान मुलाला ओरडले, लहान मुलाला बोलले. पहा मग देन लिटल बॉय फेल्ट सॅड. अंकल इज सो अनफिअर. ही थॉट हिज चेन बिगन टू ओवल. ही हॅड अ लंप इन हिज थ्रॉट. हिज आईज वेल्ड अप. पहा मग आता त्या छोट्या मुलाला आपल्यावर अन्याय झालाय, काका आपल्याला ओरडले. अनफिअर म्हणजे काय? अन्याय. अन्याय आपल्यावर अन्याय झालाय असं तो मुलाला वाटत आहे आणि त्याला खूप वाईट वाटलं, माझे काका माझ्यावर अन्याय करत आहेत असे त्याला वाटले. त्याचे तोंड वेळे वाकडे झाले. पहा तुम्हाला सुद्धा रागवल्यावर तुम्हाला सुद्धा वाईट वाटतं, तुमच्या डोळ्यामध्ये आपोआप अश्रू जमा होतात, असंच त्या मुलाला सुद्धा वाटलं. मग त्यानं तरी पण आपला जो रडल्याचा स्वराचा आवंडा आहे तो गिळला आणि त्याच्या डोळ्यात अश्रू तरळले. पहा मग जस्ट देन हॅज मदर वेकडे आणि त्याच वेळेस त्याची आई त्या ठिकाणी आलेली आहे आणि तिनं विचारलं, व्हॉट्स द मॅटर लिटल बॉय. शी आस्क्ड व्हाय डू यू लुक सो अनहॅपी. काय झाले बाळा, काय प्रकार घडलेला आहे मला सांग आणि तू एवढा दुःखी का आहेस, तू एवढा दुःखी का वाटत आहेस, तू मला सांग असं त्याची आई म्हणाली. अंकल टोल्ड मी टू वीड द गार्डन सेड द लिटल बॉय. आणि तो म्हटला की मला काकाने सांगितलं आहे या बागेतलं गवत काढण्यासाठी मला सांगितलेलं आहे. तो छोटा मुलगा त्याच्या आईला म्हटला. मग पहा ओ सेड हॅज मदर व्हॉट फन दॅट विल बी. आय लव्ह टू वीड अँड इट इज सच अ फाईन डे.
Can I come and help you with the weed? Paham? Wah wah, khub sundar asa kaam tula sangitlela aahe tujhya kakane, tyachi aai tyala manali, kiti maja yeil na, mala tan kaadne khub aavadte, ani aaj evda chhan divas aahe, mi tujhya sobat baagetla tan kaadayla, tula madat karayla, yeu ka asa tyachi aai manali, paha, aaplya gharat sudha aaplyala jar koni raagavla asal, tar aapli aaiz aaplyakade yeun aaplyala kahitari ladilgudi laavun samjavnyacha prayatna karat aste. आईसारखं माया आईसारखं प्रेम या जगात कोणीही आपल्यावर करू शकत नाही हे या वाक्यातून आपल्याला इथं समजतं पहा मग आता पाय यस सेड द बॉय होय का नाही तो मुलगा उद्गारला किंवा मुलाने आईला सांगितलं ठीक आहे तू माझ्या सोबत येऊ शकतेस आपण दोघं मिळून बागेतलं गवत काढूया पहा सो दैट बॉय एंड हिज मदर वेंट आउटसाइड द वेड एट द गार्डन दे हैड अ वेरी गुड टाइम टुगेदर वर्किंग एंड चैटिंग एंड लाफिंग पहा तो मुलगा आणि त्याची आई घराच्या बाहेर गेले त्यांनी बागेतील तण काढले काम करीत गप्पा मारीत आणि हसत खिदळत त्या दोघांचा खूप चांगला असा वेळ त्या ठिकाणी गेला पहा जेव्हा त्या अंकलने त्या मुलाला रागावलं की तू इतरत्र फिरू नकोस बागेत तण वाढलेला आहे ते तण काढ परंतु त्या मुलाला त्या दिवशी काम करायची इच्छा नव्हती तेव्हा तो रडत रडत बसला होता तेव्हा त्याच टाइमिंगला त्याची आई त्या ठिकाणी आली आणि आईने समजावलं की बाबा ते काका आहेत त्यांनी बोललं तरी आपण मनावर राग धरायचा नाही आपल्या सुद्धा घरामध्ये आपल्या वडीलधाऱ्या व्यक्तीने जर आपल्याला काही आपल्या चांगल्या कामासाठी सांगितलं असेल जसं की अभ्यास करा सामान व्यवस्थित लावून ठेवा कामात मदत करा या गोष्टी जर आपल्याला सांगितल्या तर त्याचा आपण राग मुळीच धरायचा नाही ते काम आनंदाने करायचं जर आपल्याला त्या टाइमिंगला करणं होत नसेल तर आपण आदरपूर्वक त्या व्यक्तींना सांगायचं की मी ठीक आहे नंतर मी हे काम करेन परंतु विनाकारण मोठ्या व्यक्तींना आपण उलट उत्तर द्यायची नाही हे या पाठातून आपल्याला इथे सांगितलेलं आहे अशा पद्धतीने आपला हा जो पाठ आहे गो अँड कम हा या तासिकेत इथे समाप्त झालेला आहे या पाठावर असलेले शब्दार्थ तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीमध्ये लिहायचे आहेत तसंच या पाठावरील प्रश्न उत्तर तुम्ही तुमच्या वर्गपाठाच्या वहीत लिहून त्याचा फोटोकॉपी शाळेच्या व्हॉट्सअप ग्रुपवर पाठवून द्यायचा आहे आणि सर्वांना माझी परत एकदा विनंती असेल की आमच्या शाळेचं जे YouTube चॅनल आहे तुझा भवानी स्कूल लागतो या YouTube चॅनलला तुम्ही सर्वजणांनी लाईक करा सबस्क्राइब करा यावर प्रसारित होणारे सर्व व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि या व्हिडिओंना जास्तीत जास्त तुम्ही पाहत चला तसंच बेल आयकॉनचं बटन सुद्धा जरूर दाबा जेणेकरून नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत तुम्हाला मिळत राहतील आणि या कोरोना रोगाच्या पार्श्वभूमीवर शासनाने दिलेल्या सर्व सूचनांचं तुम्ही वेळोवेळी पालन करा हात वारंवार साबणाने स्वच्छ धुवा गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळा तोंडाला फेस मास्क बांधूनच घराबाहेर पडा आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा तरच या कोरोना रोगापासून तुमचा बचाव होऊ शकतो त्यामुळे घरी राहा सुरक्षित राहा स्टे होम स्टे सेफ